अधीक्षक आहे संजय पाटील सर, याच्या कार्यालयामध्ये पत्र दिलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये जे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौकोला ते मोरगाव रस्त्यावरती त्या दोन ट्रकमधून 315 गव्हाच्या गोण्या चोरण्याचा प्रकार घडला, आणि तो प्रकार घडत असताना त्या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हा प्रकार आहे, आणि या प्रकाराच्या चौकशीसाठी संजय पाटील साहेब यांनी घनवट साहेबांची नियुक्ती केलेली होती. ही नियुक्ती केलेली असताना या चोरीतील आरोपी मांडवे तालुका माळशिरस येथील श्री चव्हाण म्हणून काहीतरी आहे, त्या चव्हाणला अटक केली, आणि त्या अटक करत असताना त्या चव्हाणांनी चोरलेला माल हा माल नातीपुते येथील या गोडवनामधून श्री घनवटसाहेब यांनी जप्त केला होता, आणि हा जप्त केलेला माल ते घनवटसाहेब स्वतः आपल्याबरोबर घेऊन गेले. परंतु या मालामध्ये हा चोरीचा घेतलेला माल या जप्त करून घेऊन जात असताना आरोपींनाही त्या ठिकाणी जप्त अटक करून घेऊन घेण्यात आले. परंतु हा चोरीचा माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई केली, आणि जर कारवाई केली असेल तर त्याची माहिती मिळावी, आणि जर कारवाई केली नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करावी, या मागणीसाठी 4 जुलै रोजी पुणेचे SP श्री संजय पाटील साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही त्या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन